ज्या मोदींनी ह्या देशाचा विकास केला ज्या देवेंद्रजीने देश महाराष्ट्राचा मा, दे, विकास केला आता एकनाथजीने सात महिन्याचं सरकार असताना अजूनही अधु, पुढे बराच कालावधी असताना इतके विषय संपवले पंच्याहत्तरच्या वरती ज्यांचं वय आहे त्यांना एस टी फ्री एक कोटी लोकांनी प्रवेश केला अय चला लेखीकडे जाऊन येऊया फ्री पंच्याहत्तरच्या वर एस टीला तिकीट नाही ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलं त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन ना आमच्या ना उद्धवजी नुसते घोषणाच करता आली पन्नास हजार देणार द्यावे लागले दे एकनाथजींना आणि देवेंद्रजीना एसटीचा संप अक्षरशः घरावर नांगर फिरले शेवटी एस टीचा संप कसा बसा संपला ज्या मागण्या मान्य झाल्या त्या एकनाथजी आणि देवेंद्रजी पूर्ण करता येत एकनाथून अनेक गोष्ट सांगता येतील आणि त्यामुळे जे सरकार हे काम करणारं सरकार आहे जे सरकार लोकांना न्याय देणारं सरकार आहे चौदा ते एकोणीस देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलंय या करंटना ते टिकवता आलं नाही देवेंद्रजींनी हायकोर्टात टिकवलं एक वर्ष सुप्रीम कोर्टात टिकवलं सरकार गेलं हे नीट बाजू मांड आली नाही मराठा समाजाचं गेलेलं आरक्षण पुन्हा मिळवण्याचा एकनाथजी देवेंद्रजीने संकल्प केलाय तोपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना अशा प्रकारची घोषणा करून जी यादी मोठी घोषित झालेली आहे ती यादी बघून आपल्या लक्षात येईल की काय शिल्लक राहिलं दहा लाखाचं लोन अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पंधरा लाख केलं तीन हजार रुपयाचा निर्वाह भत्ता सहा हजार केला विदेशात आपलं पोरग शिकायला गेलं तर वर्षाला तीस लाख रुपये गव्हर्नमेंट देणार आपलं पोरग पीएचडी करायला गेलो तर वर्षाला पाच लाख पेवडे पाच वर्षामध्ये वर्षा वर्षा पे पंचवीस लाख देणार आज यादी वाचायला मला वेळ नाही इतकी कामं एकनाथजी आणि देवेंद्रजीनी केली